बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर। सोलापुरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे। सोलापुरात मराठा आरक्षणाबाबत मराठा समाज आंदोलक हे आक्रमक झाले आहेत। मराठा आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जळवलाय, तर येत्या काळात आरक्षण मिळाले नाही तर राजकीय नेत्यांच्या गाड्याही जाळून कपडे फाडण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय। दरम्यान कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे। तर आम्हाला आरक्षण द्यावे, अन्यथा यापुढे कोणत्याही राजकीय नेत्याला रस्त्यावर फिरकू देणार नाही असा इशाराही देण्यात आलाय। दोन महिन्यापासून या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा त्रियोग झालेला आहे। गावोगावात उपोषण चालू आहेत। गेल्या 6 दिवसात 5 मराठा समाज बांधवांनी इथं आत्महत्या केलेल्या आहेत। देशाचे पंतप्रधान हे महाराष्ट्रात शिर्डी येथे येतात आणि मराठा आरक्षणाविषयी एकही वक्तव्य त्यांनी करत नाहीत। त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाचे त्यांनी आम्ही त्यांचं पुतळ्याचं दहन केलेलं आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आम्ही इशारा देतो, आपण जर मराठा आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, जसं आम्ही आज पुतळ्याजवळ येणार काय, तुमच्या घराच्यावर या राज्यकर्त्यांच्या आम्ही गाड्या जाळू, त्यांचे कपडे फाडू। मी मराठा समाजाला आवाहन करतो, कोणीही आत्महत्या करू नये। स्वतंत्र काळापूर्वी भगतसिंगाच्या मार्गावर कोणी गांधीजी मार्गाने आंदोलन करत होते, मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन आपण तीव्र करू, आपण ही लढाई जिंकू आणि सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावे। राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, मराठा समाजाला 50% आतून OBC म्हणून आम्हाला आरक्षण द्यावे। अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यातल्या एकही राजकीय नेत्यांना ह्या रस्त्यावर आम्ही फिरून देणार नाही। काल देशाचे माननीय पंतप्रधान साहेब शिर्डीमध्ये आले, पण मराठा समाजाच्या संदर्भामध्ये त्यांच्या गंभीर प्रश्नासंदर्भामध्ये एकही वक्तव्य त्यांनी केलं नाही। त्याचाच अर्थ असा की देशाचे पंतप्रधान म्हणजे देशाचे कुटुंबप्रमुख जर का अशा पद्धतीनं एका मोठ्या समाजाला नाराज करण्याचा भूमिका घेत असतील, आमच्यासारख्या गोरगरिबांच्या शेतमजुरांच्या मुलाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये ते उक्त वल्गना करतात, पण प्रत्यक्षात कृती मात्र काही नाही, अशा पद्धतीनं वागण्याची दुटप्पी भूमिका या केंद्र सरकारची राज्य सरकारची होत आहे। त्यांना मी माझ्या व माझ्या समाज बांधवाच्या वतीने मी आवाहन करतो आणि विनंती करतो की राज्य सरकार केंद्र सरकार या दोन सर्वांनी बसून, विरोधी पक्षांनी पण बसून, या समाजाला, या गोरगरीब समाजाला, न्याय मागणाऱ्या समाजाला, शांततेनं न्याय मागणाऱ्या समाजाला उग्र न होता त्यांना कायद्याच्याच कचड्यामध्ये कसं बसून त्यांना न्याय मिळवत आहे। आमच्यासारख्या भविष्य काळामध्ये भूतकाळामध्ये वाया गेलेल्या पिढीला आणि भविष्य काळामध्ये येणाऱ्या काळातल्या पिढीला न्याय देण्याची व्यवस्था त्यांनी करावी, हीच या ठिकाणी मी विनंती। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। ग्राहकांच्या सेवेत लवकरच सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर।